नमो पार्वती पते हर हर महादेव, जय शंभो। उत्तराखंड ये एक ऐसी जगह है जहाँ तुम महसूस कर पाओगे जिन्हें देवों के देव महादेव कहा जाता है, साक्षात शंकर भगवान। कहते हैं जो दास शिव का उसे डर किसका। ओके, गुड मॉर्निंग मंडळी। सो उत्तराखंडच्या ट्रीपमध्ये तुमचं स्वागत आहे। सो आत्ता मी आहे हरिद्वारमध्ये आणि हा माझा सेकंड डे आहे, तर जर्नी आपली इथून स्टार्ट होणार आहे। सीरियसली गाइज, द व्ह्यू हियर इज सो ब्यूटिफुल दॅट यू विल बी एबल टू जस्ट कीप लुकिंग ॲट इट। आज आपला दिवस 3 आहे आणि आता आपण आहे सोनप्रयाग मध्ये। मैंने कहा था ना, यहाँ तुम कुछ महसूस कर पाओगे। चारों ओर मुझे शिवजी के भक्त दिखाई दे रहे थे। आणि इथे आल्यानंतर तुम्ही विचार नाही करू शकत, मला दोन मुलं भेटलेत, ते आले आहेत आसामवरून। आणि कसे आलेत मी तुम्हाला ते दाखवतो। हा आहे मुन्ना। जय शंभो। जय शंकर। तुम्हारा नाम? असम। सौरभ दास। सौरभ दास, असम तेजपुर से। ओके। मेरा 25 डेज हुआ है। ओके। बिगड़े में जागी धोकनी रे, चंदा में थारी चांदनी, मन दामन में पा ही खुशी रे, झुम 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 दा झुम। हमारे बिगड़े में जागी। ओके, सो अपना डे 4 चालू झाला। मन दामन में बादी खुशी रे, झुम 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 झुम। आणि मंदिराचा मला फक्त तो वरचा कळ दिसलाय। स्वर्ग काय आहे, कसा दिसतो हे बघायचं असेल तर तुम्हाला बाबा केदारच्या दरबारामध्ये यावं लागेल। सुप्रभात मंडळी, जय श्री केदार। सो आता आपण आहे केदारनाथ मध्ये आणि आजचा आपला दिवस आहे 5वा। कहते हैं कि शिव को पाने के लिए कोई मंदिर जाने की आवश्यकता नहीं। अगर आपको शिव के बारे में जानना है और अपने अंतर आत्मा को पहचानना है तो यहाँ आना होगा। बेस कैम्प ठंडीमुळे वाट लागली डोक्याची, वर्ड्स निघत नाही। आता आम्ही खाली उतरताना परत एक मुलगा भेटला, तर हा भाई कसे बाब, एक सेकंड, कसे बाब? कलकत्ता से। तो कलकत्ता से यहाँ पे कितने दिन लगे आने के लिए? मी सुद्धा काही क्षण अनुभवले। इकडची लोक, वस्ती, त्यांचे राहणीमान, एक वेगळाच कल्चर, म्हणजे तुम्ही स्वतःला विसरून जाणार। ओके, सो मी आता आहे सीतापूरमध्ये। पाठीमागे होता सोनप्रयाग, तिथून 1 किलोमीटर वरती सीतापूर आणि मला आता जायचं आहे बद्रीनाथला। सारे जा रहे हैं बद्रीनाथ। ना प्रमोद भाई, प्रमोद। और ये जो दिख रहे, इनका शादी हो गया, इन्होंने गलत किया है। शादी होने के बाद वो अकेले घूमने के लिए आए। अभी मैं पहुंचा हूँ केदारनाथ में। अब तुम बद्रीनाथ में पहुंच चुके हैं हम, और हम 5 जने और 5 सोलो। सो हाँ, आई गरम पाण्याचा कुंड। डे 7 मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला आहे 7वा दिवस आणि आता आपण आहे बद्रीनाथ मध्ये। पांडवांबद्दल तुम्ही ऐकले असेल, बोलतात युद्धानंतर पांडव इकडने स्वर्गवासी झाले होते। सो हा खूप मोठा रस्ता आहे, पण मी थकलोय आता पूर्ण। आणि तिकडे ते मुलं बघा, फोटो शूट करत होते। सुप्रभात मंडळी, जय श्री केदार, जय श्री बद्रीनाथ। सो आजचा आपला दिवस आहे उत्तराखंडमध्ये 8वा आणि आता आपण आहे जोशीमठमध्ये। मी विचारसुद्धा नाही केला माझा सोलो ट्रिप एवढा सुंदर होईल। 13 दिवस माझे कसे गेले कळलंच नाही। सो आज आपला दिवस आहे 9वा उत्तराखंडमध्ये।
मी तुम्हाला घेऊन चाललो आहे उत्तराखंड मध्ये असलेले रुद्रप्रयाग आणि रुद्रप्रयाग पासून 11 किलोमीटर वरती असलेले तुना गाव। हा आहे अरुण, ज्याला मी 1 वर्षानंतर भेटणार होतो, आणि हे आहे त्याचे सुंदर असे घर। शोभा पे मंदिर, और जैसे कि अरुण ने बताया था कुछ शादी विधि रहता है तो यहाँ पे खाना बनता है सबका, और ऐसा कुछ है वो है गांव। ये मेरा अरुण के साथ लास्ट खाना है, अभी वो खाना खाएगा डायरेक्ट मेरी शादी में। नमस्कार मंडळी। सो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आहे डॉर्मेटरी आणि मी आहे ऋषिकेशमध्ये। अमन, सॉरी अमन, अमन 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 जो भाई मुझे मिले थे वहाँ से यहाँ तक छोड़ा, पंजाब से यहाँ पे ही काम करते हैं। ऋषिकेश ये एक ऐसी जगह है जहाँ पहाड़ नदियों से मिलती है और आत्मा ब्रह्मांड से मिलते हैं। ऋषिकेश फक्त एक प्लेस नहीं तर एक भावना है, मनाची शांतता है। सो भेटूया एका नेक्स्ट सीरीज सोबत, तर बोला माझ्या मागे हर हर महादेव, जय शंभू।